शोक प्रस्ताव मी पुढील प्रमाणे प्रस्ताव मांडतो श्रीमती हिराबेन दामोदरदास मोदी यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतिव दुःख व्यक्त करते कैलासवासी हिराबेन दामोदरदास मोदी यांचा जन्म अठरा जून एकोणीसशे बावीस रोजी गुजरात मधील मेसाणा येथे झाला नुकतीच त्यांची वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती भारताचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी यांच्या त्या मातोश्री होत्या श्री नरेंद्र मोदी यांच्यासारख्या भारत मातेच्या सुपुत्राला घडवण्याचे कार्य त्यांनी केले होते हिराबेन मोदी यांचा श्री नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर फार मोठा प्रभाव आहे मोदी यांच्या जडणघडणीमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता त्यांची साधी राहणी नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे माझ्या आयुष्याला आईने आकार दिला असे मोदीजी नेहमी सांगतात दोन हजार पंधरा मध्ये मोदीजी अमेरिकेला गेले तेव्हा एका मुलाखतीत सांगितले की माझी आई सगळे काम करते शिक्षण घेतले नाही पण टीव्हीवर बातम्यांमधून संपर्कात राहते आम्ही लहान होतो तेव्हा कुटुंबाच्या पालन पोषणासाठी शेजार पाजारांच्या घरामध्ये भांडी घासणे पाणी भरणे मजुरी करणे अशी देखील कामे ती करायची एका आईने किती कष्ट उचलले असतील हे यावरून आपल्याला दिसून येते माननीय पंतप्रधान झाल्यापासून केवळ एकदाच त्या आवासामध्ये गेल्या होत्या नोटबंदी झाली तेव्हा आपल्या मुलाच्या निर्णयाचे पालन करीत त्या एटीएमच्या रांगेत सुद्धा दिसल्या दोन हजार चौदा असो व दोन हजार एकोणीस दोन्ही वेळी आईच्या आशीर्वाद घेऊनच मोदीजींनी आपली कारकीर्द सुरू केली होती एका सर्वसामान्य कुटुंबाची जी कथा असते तीच मोदीजींच्या कुटुंबाची आहे देशातील एका सामान्यातील सामान्य व्यक्ती जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा बालवयातील संघर्षाची आईच्या त्यागाची परिश्रमांची चर्चा आणि स्मरण औचित्यपूर्ण ठरते मोदीजींनी त्यांची अगदी शेवटची भेट झाली तेव्हा त्या म्हणाल्या काम करो बुद्धी से और जीवन जिओ से अशा या ज्येष्ठ मातेचे शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर दोन हजार दोन बावीस रोजी दुःखद निधन झाले आहे समान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोक प्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे ओम श्यंत। सरस्यानी खाली बसावे प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल